सालापातप्रमाणे या वर्षी देखील दिनांक 10 सप्टेंबर 2018 ते 14 सप्टेंबर 2018 या वेळेमध्ये ओझरच्या गणरायाची यात्रा संपन्न होत आहे. आज पहिला म्हणजेच पूर्वद्वाराच्या निमित्तानं उमरज ते ओझर येथून पालखीत मिरवणूक काढण्यात आलेली आहे. आजचा हा ओझर ते उमरज पहिला पूर्वद्वार आहे. आजच्या पालखी सोहळ्याची सकाळी 10:30 ते 5:30 अशी वेळ असणार आहे. प्रथमतः मंदिरामध्ये पालखीत गणपतीची एक सुंदर मूर्ती बसवली जाते. पालखीला व गणपती बाप्पांना हार आणि फुलांनी सुंदररित्या सजवलं जात आहे. गणपती बाप्पाची आरती, धूपआरती, मोऱ्या गोसावी यांची पदे व छबिन्याचा कार्यक्रम होतो. नंतर अनेक गणेश भक्त, गावकरी आणि पाहुणे मंडळी खांद्यावर पालखी घेऊन गणपती मंदिराला प्रदक्षिणा मारतात. प्रदक्षिणा मारताना गजानन महाराज की जय, गणपती बाप्पा मोर्या, अष्टविनायक महाराज की जय या गणपतीच्या स्तुतीसुमनांनी मंदिर परिसर अगदी दुमदुमून जातोय. तर नंतर पालखी ओझर परिसराला प्रदक्षिणा मारून ही पालखी मुख्य वेशीतून ओझर सहकारनगर हिवरे मार्फत उमरजला नदीतून होडी मार्गे रवाना होते. हजारोंच्या संख्येनं अनेक गणेश भक्त अडवाणी या गणपती बाप्पाच्या पालखीबरोबर उमरजला होडी मार्गे रवाना होतात. देवाची पूजा व सर्व प्रकारचे धार्मिक विधी पार पडल्यानंतर गणपती बाप्पा आपल्या बहिणीला बरोबर घेऊन पुन्हा उमरजहून होडी मार्गे ओझरला येतात. नंतर मंदिरात पुन्हा चिंतामणी मोर्या गोसावींची पदे, आरत्या होतात व कार्यक्रमाची सांगता होते. याच बातमीची काही दृश्य पाठवले आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी. आज आपल्याबरोबर उमरज ग्रामविकास ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर गंगाधर हांडे उपस्थित आहे. नमस्कार दादा. नमस्कार. प्रथमतः आपला आवाज मराठी न्यूज चॅनलतर्फे आपलं खूप सरचे स्वागत. आपलं ह्या पालखी सोहळ्याबद्दल आपलं काय मत आहे? ओझर उमरज हे पहिल्यापासून बहीण भावांचं नाते आणि ओझरचे विघ्नराया हे उमरज ह्या महालक्ष्मीला नेण्यासाठी
भाद्रपद शुद्ध एक प्रतिपदेला उमरज या ठिकाणी येत असतात. ओझरचे हजारो भाविक पालखी सोहळ्याबरोबर येतात आणि आमचे उमरजचे 2,250 भाविक या ठिकाणी येतात आणि महालक्ष्मीचं दर्शन वगैरे करून महालक्ष्मीला बंदुकडे एक महिन्यासाठी पाठवतात, माहेरी पाठवतात. हे पहिल्यापासून शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आणि ही परंपरा आजही आम्ही चालू ठेवलेली आहे आणि ही चालूच राहील या दृष्टिकोनातून आमचे चांगले प्रयत्न चालू आहेत आणि हजारोंच्या संख्येने आम्ही नेहमी याला उत्साह करीत असतो. गेली अनेक वर्ष झाली हजारो भाविकांचं आदराने स्वागत करते आणि महालक्ष्मीला आजपासून महालक्ष्मी गणेश उत्सवासाठी पूजनाला जाते अशा प्रकारे तिला निरोप दिला जातो. त्यात तो निरोप देण्यासाठी उमरजमधील हजारो भाविक या ठिकाणी जमतात आणि हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. खरं म्हणजे ही आज आपला जो गणेश जन्म उत्सव जो आमचा 13 तारखेला या ठिकाणी आपल्या ओझर या ठिकाणी होणार आहे त्याच्या अगोदर जी द्वारयात्रा चालू होती तो पहिला द्वार आज नाही म्हटलं तरी ह्या ज्या उमरज या ठिकाणचा असल्यामुळे ही शेकडो वर्षाची जी परंपरा आहे ती खऱ्या अर्थी उमरजकरांनी त्यांचं ह्या सर्व मंडळींचं कौतुक करावं असं थोडंच आहे. कारण आजच्या ह्या दिवसाला नाही म्हटलं तरी कमीत कमी द्वारयात्रेला 3,500 ते 4,000 लोक ह्या द्वारयात्रेत सहभाग घेतात. उद्याचा जो द्वार आहे धनेगावचा त्याच्यामध्ये संख्या अधिक राहणार आहे. त्याचं कारण एवढंच आहे की आज नाही म्हटलं तरी उमरजची जी द्वारयात्रा आहे ती नावेतून या ठिकाणी यावं लागतं. परंतु खरोखर उमरजकरांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. ही जी परंपरा त्यांनी जपलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या स्थानिक लोकांचा सर्व जी काय द्वारयात्रेला येणारी मंडळी आहेत त्यांना खिचडी वाटप, केळी वाटप म्हणजे अशा पद्धतीचं अनेक ठिकाणी स्वागत पालखीचं केलं जातं. आणि उमरजची ही परंपरा आणि नाही म्हटलं तरी उमरजच्या ह्या ग्रामविकास ट्रस्टने देवस्थान ट्रस्ट ओझर आमच्या अगदी नाही म्हटलं तरी ही परंपरा अगदी वर्षानुवर्ष चालू आहे आणि खरोखर या बाबीचा आपण नाही म्हटलं तरी धार्मिक दृष्टिकोनातून पाहत असताना नाही म्हटलं तरी आज तालुक्यात उमरज आणि ओझर आमचं एक नातं हे निश्चित जसं बहीण भावाचं म्हटले अध्यक्ष मनोहर हांड्यांनी सांगितलं ही परंपरा आज नाही म्हटलं तरी खूप वर्षानुवर्ष चालू आहे. शेजारचं आमचं जे काही धनेगाव असो किंवा सुरोली खुर्द असो त्या ठिकाणी देखील आज आमच्या पालखीचं अतिशय आनंदाने आणि खूप भावनेनं ज्याला म्हणतो आपण श्रद्धेनं प्रत्येक ठिकाणी एक वेगळं स्वागत केलं जातं आणि त्यातलं मात्र आज हा पहिला द्वार पुन्हा एकदा सर्व उमरजकरांचं आणि उमरजच्या धर्मादाय ट्रस्टचं मी श्री विघ्नर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी विशेष आभार मानतो आणि सर्व मंडळींना दिनांक 13 तारखे रोजी श्री विघ्नराचा प्रत्यक्षात गणेशोत्सव त्या ठिकाणी साजरा होत असताना सर्वांना या ठिकाणी मी यात्रेचं निमंत्रण देतो. ही जी प्रथा आहे जवळजवळ 1600 सालापासून आलेली ही जुनी परंपरा ओझर येथून आपल्या महालक्ष्मी मंदिराला म्हणजे महालक्ष्मी देवीला एक बहीण भावनाचं नातं आहे आणि ते नातं जोपासण्यासाठी दरवर्षी द्वार धरण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतो. तर ओझरची मंडळी नदीपात्रातून बोटीतून आपल्या इथे येतात. मी या उमरज ग्रामविकास ट्रस्टचा एक सदस्य आणि यात्रा कमिटीचा एक सदस्य म्हणून माझी ही या ठिकाणी येण्याचं मागचं कारण एवढं आहे की जे भाविक या ठिकाणी येतात त्यांना नाश्ता पाणी त्यांना बसण्याची व्यवस्था बाकीच्या सर्व गोष्टी या ठिकाणी मिळतील. लांबून लांबून महिला येतात त्यांनासुद्धा या यात्रेला आल्यानंतर त्यांना समाधानाने इथं यात्रा करून जाता यावं यासाठी मी प्रयत्नशील राहील. आत्तापर्यंत या ठिकाणी येत असताना नावेचं एकच नाव असल्यामुळं लोकांना मोठ्या प्रमाणात येता येत नाही. तर शासनाकडे विनंती करून आपण इथं येण्या जाण्यासाठी जास्त नावा किंवा आता एक लक्षात येतं आहे की इथे पुलाचा प्रस्ताव आहे प्रस्ताविक आहे पूल तर पुलाचं काम लवकर होण्यासाठी
या यात्रा कमिटी किंवा आमच्या ग्रामविकास ट्रस्ट उंब्रज तसेच ओझरकडनं आम्ही पत्रव्यवहार करून लवकरात लवकर पूल होईल यासाठी आम्ही प्रयत्नवती राहू. आजच्या या द्वारयात्रेच्या निमित्तानं विघ्नहर पालखीबरोबर ओझरून आलेले हजारो भाविक, हजारो माता भगिनी या ठिकाणी आली. आम्ही उंब्रजकर त्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो. या ठिकाणी ओझरचे सायखेडा येथील हिंगणे सरदार यांनी 1723 साली या मंदिराची स्थापना केली असा जुना इतिहास आमच्याकडे उपलब्ध आहे. आणि त्यानंतर ओझर येथे पेशव्यांनी ते मंदिर बांधलं आणि नंतर बहीण भावाच्या नात्या निमित्तानं ओझरकरांनी द्वारयात्रा चालू केली. या ठिकाणी उंब्रज आणि ओझर अत्यंत आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं नातं अगदी शेकडो वर्षापासून आम्ही जपत आलेलो आहो. आमच्या सोयरीकी झालेल्या आहेत, रोटीबेटी संबंध झालेले आहेत, एकमेकाचे आम्ही सोयरे आहोत. त्यामुळं आम्ही अत्यंत आत्मीयतेनं ओझरकरांचं स्वागत करतो. आलेल्या सर्व गणेश भक्तांचं आणि ग्रामस्थांचं उंब्रज आणि ओझर यांचं सहर्ष स्वागत करत आहे. आणि मला आठवतं मी आत्तापर्यंत 60 सालापासून या ट्रस्टचा सदस्य आहे. त्या काळामध्ये तेव्हापासून पाहतो ही परंपरा दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे, परंतु कमी पडलेली नाही. लोकांची जी भावना आहे देवीबद्दलची आणि गणपतीबद्दलची ती दृढ होत चाललेली आहे. याच्यामध्ये फक्त मला एकच उणीव वाटते की आमचा जो आता हा जो प्रवास खट्टर आहे तो सुखकर कसा होईल या शासनासाठी शासनाकडे आम्ही जे प्रयत्न करणार आहे त्याला दोन्हीकडच्या ग्रामस्थांनी साथ जर दिली आणि पदाधिकाऱ्यांनी जर साथ दिली तर निश्चितपणे आम्ही याच्यातून मार्ग काढल्याशिवाय राहणार नाही आणि ही परंपरा अधिक जोरानं अधिक नेटानं कसं घेता येईल याचा मी प्रयत्न करू.